साधारण परिस्थिती आहे. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. पर्यटनाच्या वेळेस पाठीमागच सांगितलेलं आहे की 50% जसं मॉलला बाकीच्याला सगळ्याला 50% आपण हे ठेवलेलं आहे, बंधन ठेवलेलं आहे, तशा पद्धतीनं ठेवायला. पण पर्यटनला जे लोक जातात तिथले जे काही हातगाड्या असतील, जिथं काही दुकानं बिकानं असतील, ती तर आपण उघडलेलीच आहे. त्यांच्याकरता आम्ही दोन्ही कॉर्पोरेशनला सांगितलेलं आहे की मोबाईल व्हॅन त्या ठिकाणी ठेवा आणि त्या फिरून साधारण त्यांचं वय बघून तिथं तिथं वॅक्सिनेशन करा, अशा प्रकारच्या सूचना विक्रम कुमार राजेश पाटील दोन्ही आयुक्तांना दिलेल्या आहेत. नाही, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अडचणी असतील तर त्याच्यामध्ये नवीन प्रश्न निर्माण होतील. जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्यांना वॅक्सिन देण्याच्या ह्या मध्ये प्रयत्न आम्हा लोकांचा राहणार आहे. आमच्याकडं आजही वॅक्सिन केलेल्यांची संख्या विद्यार्थ्यांची पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कमी दिसते, ती मात्र वाढून, कारण काय झालं त्याच्यामुळे जिल्ह्याचा ॲव्हरेज राज्याच्या ॲव्हरेजपेक्षा कमी दिसत आहे. ग्रामीण भागात मात्र 86%. त्याच्या पाठीमागचं कारण मी कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आपण शाळेमध्ये आल्यानंतर तिथं पण देतोय, त्याचा परिणाम त्याचा झालेला आहे. आपल्या इथं शाळा सुरू नव्हत्या, त्याकरता आता 1 तारखेपासून आपण शाळा सुरू करतो. रविवार सोमवार 2 दिवस त्याच्यामध्ये काही स्वच्छता ठेवायची असेल, काही आणखीन खबरदारी घ्यायची असेल, ते संस्था चालक घेते. या संदर्भामध्ये आमच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड ह्याबद्दलचे निर्णय घेतील. निर्णय घेताना कुणीही मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून मुख्यमंत्र्यांची संमती घेऊनच ते निर्णय घेत असतात. त्याच्यावर तशा प्रकारची अजून तरी काही चर्चा झालेली नाही.